नमस्कार मित्रांनो, तर या वर्षीचा दुसरा व्हिडिओ गणपती बाप्पाचा आपण या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत। तर व्हिडिओ एकदम भारी झालेला आहे। तर गणपती बाप्पाचा सिंगल फोटो आपण वापरून हा व्हिडिओ एडिट केलेला आहे। तर टेम्पलेट वापरून हा आपण व्हिडिओ एडिट करणार आहोत। तर व्हिडिओचे सर्व मटेरियल आहे ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन घ्यायचं आहे, तिथे सुद्धा आपण फ्री मध्ये मटेरियल देत असतो। तर एडिटिंग बद्दल काही क्युरी असतील तर तुम्ही फॉलो करून इंस्टाग्रामला मला विचारू शकता। इंस्टाग्रामची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर चला मित्रांनो, आपण छोटासा प्रिव्ह्यू बघून व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करूया। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावे ना। तर मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बनवायचे असेल तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर तुम्हाला इथे व्हीएन ॲपची गरज लागणार आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला इथे व्हीएन ॲप इथे ओपन करायचं आहे, त्यानंतर न्यू प्रोजेक्ट करायचा आहे। फोटोमधून तुम्हाला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, गणपती बाप्पाचा एक सुंदर फोटो तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता। कोणताही फोटो तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला पुढे एक फोटो ॲड केल्यानंतर ब्लॅक कलरची पीएनजी दिसेल, ती तुम्हाला इथे डिलीट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे, टॅप ॲड स्टिकरचा ऑप्शन दिसतो त्यावर तुम्हाला जायचं आहे, व्हिडिओ फोटोमध्ये जायचं आहे। आणि एक मी तुम्हाला एक ग्रीन कलरची एक ओव्हरले व्हिडिओ दिली, ती तुम्हाला ते अशा प्रकारे ॲड करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे फिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, अशा प्रकारे फिट होईल। पण आपल्या इथे रेशो आहे तो तुम्हाला दिसतोय अशा प्रकारे झाला आहे, तर ओरिजिनलचा वरती ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक करायचं आणि 9.16 रेशो तुम्हाला घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला फिट करायचं आहे, म्हणजे ते पूर्णपणे स्क्रीनला लागून जाईल। अशा प्रकारे झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्याची ड्युरेशन तुम्हाला इथे वाढवायची आहे, अशा प्रकारे फोटोची ड्युरेशन तुम्हाला इथे वाढवायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे ग्रीन कलरची व्हिडिओ दिसते, त्यावर तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं, खाली तुम्हाला क्रोमाचा ऑप्शन दिसेल, त्या क्रोमाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे ब्ल्यू कलरचं सर्कल दिसेल, अशा प्रकारे ब्ल्यू कलरचं दिसलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला ही इंटेन्सिटी आहे ती तुम्हाला इथे वाढवायची आहे, ब्लू कलर दिसला नाही पाहिजे तुम्हाला कुठे। अशा प्रकारे मी ते 79-80 पर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे ते ब्लू कलर निघून जाईल। त्यानंतर हा जो फोटो आहे खाली गणपती बाप्पाचा, तो तुम्हाला छोटा करायचा आहे। पण तो करायचा कसा, तर अशा प्रकारे डायरेक्ट होणार नाही तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला इथे खाली एक ऑप्शन दिसेल बीजीचा, तर अशा बीजीचा ऑप्शन आहे। त्यानंतर तुम्हाला इमेजवर क्लिक करायचं आहे आणि बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डायरेक्ट तुम्हाला अशा प्रकारे छोटा करून बरोबर सेंटरला लावायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचा आहे फोटो, बरोबर असा मध्ये जो चौकोन दिसतोय तुम्हाला त्यामध्ये आला पाहिजे। अशा प्रकारे ते लावून झाल्यानंतर ही व्हिडिओ आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे इथे व्हिडिओ एक्सपोर्ट करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे व्हीएन ॲपमध्ये यायचं आहे, प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं, पुन्हा न्यू प्रोजेक्ट पुन्हा करायचं आहे तुम्हाला। नवीन प्रोजेक्टमध्ये आपण आता व्हिडिओ एडिट करणार आहोत, त्यासाठी इथे पुन्हा इथे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तोच फोटो जो पहिला तुम्ही फोटो घेतला आहात तोच तुम्हाला इथे पुन्हा ॲड करायचा आहे। रेशो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे 9.16 आणि पुढची ब्लॅकवाली पी एन सी पुन्हा इथे डिलीट करायचं आहे। अशा प्रकारे करून झाल्यानंतर त्याची साईज आहे ती तुम्हाला वाढवून घ्यायची आहे, जेवढ्या सेकंदाचे व्हिडिओ करायचे तेवढं तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला टॅप टू ॲड स्टिकरचा ऑप्शन दिसतोय, त्यावर क्लिक करून आपण जे एक्सपोर्ट केलेली व्हिडिओ आहे ती तुम्हाला इथे ॲड करायची आहे। तर अशा प्रकारची ती व्हिडिओ आहे, इथे ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली फिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, तर ते अशा प्रकारे पूर्ण स्क्रीनला लागून जाईल। त्यानंतर तुम्हाला ती ग्रीन लेअर दिसते, तुम्हाला ती ग्रीन कलरची व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला। खाली क्रोमाचा ऑप्शन दिसेल त्यावर जायचं आहे आणि तुम्हाला हा जे सर्कल आहे ते तुम्हाला इथे ग्रीन ह्याच्यावर ठेवायचं आहे अशा प्रकारे। त्याची इंटेन्सिटी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे वाढवायची आहे, 80 ठेवायची आहे तुम्हाला, आणि त्यानंतर बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे केल्यानंतर जो पार्टचा फोटो आहे तो आपल्याला ब्लर पाहिजे आहे, तर तुम्हाला खालचा जो इमेज आहे आपण ॲड केला त्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बीजीचा ऑप्शन दिसतोय, त्यावर इथे क्लिक करायचं आहे, इमेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे,
आणि ते ब्लर आहे ते अशा प्रकारे ते तुम्हाला इथे कमी जास्त करायचं आहे। तर तुम्हाला इथे ब्लर आहे ते 15 करून घ्यायचं आहे आणि बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे। आता काय करायचं आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला ते बॅक आल्यानंतर हा फोटो आहे तो अशा प्रकारे मागून घालून टाकायचा आहे। अशा प्रकारे तुम्हाला घालवायचं आहे। डी जी मध्ये पुन्हा जाऊन तुम्हाला ब्लर तुम्हाला किती हवे तुम्ही अशा प्रकारे ठेवू शकता। 15 सांगितले तर 15 ठेवू शकता तुम्ही, 15 ते योग्य वाटतं मला। त्यानंतर तुम्हाला इथे एक व्हिडिओ ऍड करायचा आहे, ओव्हरले व्हिडिओ दिली तुम्हाला, मी तुम्हाला ते ऍड करून घ्यायचं आहे। त्यासाठी पुन्हा इथे प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि ती व्हिडिओ इथे ऍड करून घ्यायचं। तर अशा प्रकारची व्हिडिओ दिली तुम्हाला, अशा प्रकारे ती रोटेट करायची आहे आणि त्याची साईज वाढवायची आहे आणि पूर्ण स्क्रीनला लावून टाकायचे। अशा प्रकारे ते लावून झाल्यानंतर तुम्हाला इथे ब्लेंडिंगच्या ऑप्शनवर जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे, बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे स्क्रीनला लागेल। पण ही जी व्हिडिओ आहे आपल्याला ग्रीन कलरच्या खाली लावायची आहे, त्यासाठी त्यावर क्लिक करायचं आणि अशा प्रकारे खाली खेचून त्याच्या खाली लावायचे आहे। त्याच्या मागून अशा प्रकारे इफेक्ट पार्टिकल्स येताना दिसतील फोटोच्या मागून आणि ते मस्त वाटून जाईल। त्यानंतर तुम्हाला इथे एक मी टेक्स्ट PNG दिली ती तुम्हाला ते ॲड करायचे। अशा प्रकारचे मी एक टेक्स्ट PNG दिले तुम्हाला इथे, तुम्हाला इथे खाली लावायचे। अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे टेक्स्ट अशा प्रकारचे बनवायचे असेल तर त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेऊन घेऊया जर तुम्हाला हवे असेल तर। अशा प्रकारचं टेक्स्ट आहे तुम्ही पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन मध्ये बनवू शकता। ते सुद्धा तुम्हाला लास्ट पर्यंत अशा प्रकारे सरकवत न्यायचंय। तुमचा लोगो हवा असेल तर तुम्ही ते लोगो सुद्धा अशाच प्रकारे ऍड करू शकता। त्यानंतर ते सॉन्ग ऍड करायचं आहे, त्यासाठी टॅप टू ऍड म्युझिकचा ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करून तुम्हाला ते सॉन्ग ऍड करून घ्यायचंय। आपलं सॉन्ग सुद्धा ऍड झालेलं आहे आणि आपली व्हिडिओ इथे तयार झालेली आहे। तर ही व्हिडिओ एक्सपोर्ट करायची आहे, त्यासाठी वरती तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करायचं आणि ही व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायची आहे।